नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ऐडमिशन 2023 या अनुषंगाने आपण वीडियो पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपणास माहित आहे आपला बी एड सीईटी रिजल्ट लागलेला आहे व स्कोर कार्ड आपण प्राप्त केलेले आहेत। आता विद्यार्थी मित्रों, वेळ आहे ती आपल्या बी एड कॅप शेड्यूल अपलोड होण्याची। बी एड कॅप शेड्यूल अपलोड होताच आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व मित्रपरिवारामध्ये ही महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर चला पाहूया आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स न्यू रजिस्ट्रेशनसाठी बी एड कॅप राउंडसाठी लागणार आहेत। विद्यार्थी मित्रों, आपल्याला सर्वप्रथम जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजेच बी एड सीईटी हॉल तिकीट। या हॉल तिकीटवरूनच समजतं की आपण या प्रोसेसमध्ये म्हणजेच बी एड ॲडमिशन प्रोसेसमध्ये इनरॉल झालेलो आहोत। तर बी एड सीईटी हॉल तिकीट आपल्याला एक नंबरचं डॉक्युमेंट लागणार आहे, त्याची प्रिंट आपण काढून ठेवावी। तर विद्यार्थी मित्रों, त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते बी एड सीईटी जो आपला अर्ज होता म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची आपल्याला काय करायची आहे प्रिंट काढून ठेवायची आहे, ही प्रिंट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, नुकतेच आपले स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो असंही म्हणतो, तर बी एड सीईटीचे जे मार्क्स मेमो रिलीज झाले आहेत ते त्याचीही प्रिंट आपल्याला लागणार आहे। म्हणजे तीन नंबरचं डॉक्युमेंट बी एड सीईटी स्कोअर कार्ड किंवा मार्क मेमो हे होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्या जो डॉक्युमेंटमध्ये पुढचा डॉक्युमेंट लागेल तो म्हणजेच दहावीचा मार्क्स मेमो। विद्यार्थी मित्रों, मार्क्स मेमो हे जे जे मार्क्स मेमो आपल्याला इथे सांगितले जातील ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागणार आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा। तर दहावीचा मार्क्स मेमो आपल्याला लागेल। त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट म्हणजेच विद्यार्थी मित्रों, दहावीची सनद ज्याला आपण सर्टिफिकेट असतं असं म्हणतो, SSC सर्टिफिकेट आपल्याला लागेल, पासिंग सर्टिफिकेट। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजेच बारावीचा मार्क मेमो। तर आपल्याला बारावीचा मार्क मेमोसुद्धा आपल्याला यासाठी ओरिजिनल फॉर्ममध्ये लागेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पदवी मार्क मेमो आपलं BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल, तर त्या पदवीचे प्रथम वर्ष म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असे तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो आपल्याला तीन मार्क्स मेमो ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील, ही बाब आपण लक्षात घ्यावी। म्हणजेच पदवीचे तीन मार्क्स मेमो आपल्याला गरजेचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, तुमचं जर PG झाले असेल म्हणजेच MA MCom किंवा MSc यापैकी आपलं जर काही झालं असेल, तर विद्यार्थी मित्रों त्याचा प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष ह्या दोन्ही वर्षाचे मार्क मेमो आपल्याला लागतील, हे लक्षात घ्या। प्रथम वर्षाचं तुमचं फक्त फर्स्ट सेमिस्टर झालेलं आहे किंवा सेकंड इयरचं फक्त थर्ड सेमिस्टर झालेलं आहे असा मार्क मेमो चालणार नाही। तर PG कम्प्लीट झालं म्हणजेच चारही मार्क मेमो आपल्याला ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस आपलं द्वितीय वर्ष पूर्ण होत असतं। म्हणजेच फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कम्प्लीट असेल तरच त्याला आपण कम्प्लीट PG असं म्हणतो, आणि तसं असेल तरच PG आपलं स्वीकार्य होतं, हेही बाब आपण लक्षात ठेवावी। त्याप्रमाणे आपल्याला प्रथम वर्ष द्वितीय वर्ष PG मार्क्स मेमो लागतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच TC। तर आपल्याला BEd ॲडमिशन घेण्यासाठी पदवी हा क्रायटेरिया आहे हे आपणास माहीत आहे। तर पदवीची आपल्याला TC लागते। तर विद्यार्थी मित्रों, पदवीची आपल्याला उत्तीर्ण TC लागते म्हणजे पदवी पासची TC लागते, किंवा आपण पदव्युत्तरला जर ॲडमिशन घेतलं असेल म्हणजे PG MA असेल, MCom असेल, MSc असेल, याला जर आपण ॲडमिशन घेतलं असेल आणि त्या कोर्समध्ये त्या PG जरी तुम्ही अनुत्तीर्ण झाला असाल म्हणजे नापास जरी झाले असले तरी विद्यार्थी मित्रों आपल्या BEd ॲडमिशनसाठी ती TC चालते, हे लक्षात घ्या। म्हणजे PG नापासची TC, PG अनुत्तीर्णीची TC आपल्याला चालते, मग ते PG सेकंड इयर असो फर्स्ट इयर असो कुठलाही नापास असेल तरी आपल्याला चालेल, किंवा PG फर्स्ट इयर पासची TC आपल्याला चालते, ही बाब आपण लक्षात घ्यावी। म्हणजेच कमीत कमी पदवी पास आणि कुठलीही पुढची डिग्री अनुत्तीर्ण म्हणजे नापास जरी असेल तरी आपल्याला BEd प्रवेशासाठी TC 100% चालते, ती TC आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागेल। त्यानंतर आपण जर EWS फॉर्म भरला असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल विद्यार्थी मित्रों, आपल्याला प्रमाणपत्राशिवाय ॲडमिशन होणार नाही। त्यानंतर कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरला असेल तर जात प्रमाणपत्र ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर त्याला सपोर्टिंग ज्या सहवर्गासाठी व्हॅलिडिटीची गरज आहे तर त्यांना जात प्रमाणपत्र, जात वैधतापत्र ज्याला आपण म्हणतो म्हणजेच व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, तसेच ज्या सहवर्गासाठी नॉन क्रिमिनल
प्रमाणपत्र की गरज आती ही अपने ओरिजिनल फॉर्म मदे सोबत लगते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों व्यतिरिक्त आरक्षण जर आप सवलत घेत असाल तर ते प्रमाणपत्र आपल्याला लागेल, जसे की खेळाडूचं आरक्षण असेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रों धरणग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा अपंगत्व आपण सवलत घेत असाल तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रों अशा प्रकारे एकूण आपल्याला 14 प्रमाणपत्र हे ओरिजिनल फॉर्म मध्ये हे लक्षात घ्या। तर हे सगळे प्रमाणपत्र आपल्याला ओरिजिनल लागतील आणि ओरिजिनल झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों या प्रत्येकाचे आपल्याला काय करायचे आहे, फोटो घ्यायचे आहेत, ज्याला आपण फोटोकॉपी असं म्हणतो, म्हणजे कॅमेराने किंवा मोबाईलने त्याची फोटो घेऊन आपल्याला JPG किंवा त्या प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला शेड्यूलमध्ये सांगितलं जाईल, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत। तर हे सर्व कागदपत्र आपल्याला काय करावं लागतील विद्यार्थी मित्रों, अपलोड करावे लागतील, म्हणजेच ओरिजिनल फॉर्ममध्ये त्याचा फोटो घ्यायचा, ओरिजिनल कागदपत्राचा। आणि ज्यावेळेस आपले ॲडमिशन्स आहेत तर कॉलेजमध्ये ज्यावेळेस जाऊन आपल्याला राऊंडमार्फत आपला ज्यावेळेस नंबर लागेल त्यावेळेस मात्र आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आणि त्याच्या झेरॉक्सही लागतील, हे लक्षात घ्या। म्हणजे दोन दोन प्रतीमध्ये झेरॉक्स आणि ओरिजिनल फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स हे आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस लागतील। आत्ता नुसते आपल्याकडे ओरिजिनल फॉर्ममध्ये जे कागदपत्र आहेत त्याचे फक्त आपल्याला फोटो लागतील रजिस्ट्रेशनसाठी, ही बाब आपण लक्षात घ्यावी। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों आपण डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवावे, जमा करून ठेवावेत। रजिस्ट्रेशनची ज्यावेळेस आपली डेट येईल त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशनला हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे, ही बाब आपण लक्षात घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, म्हणजेच अशाच प्रकारचे उपयोगी असणारे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील त्यावेळेस आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।